नमस्कार, वीकेव्ही न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामलला प्राण प्रतिष्ठा भव्य कार्यक्रमाच्या नियंत्रण अक्षदा घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद नागपूरचे 2 कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. या अक्षदा पुढे विदर्भातील प्रत्येक घरात पाठवल्या जातील अशी माहिती नागपुरात विश्व हिंदू परिषदतर्फे पत्र परिषदेत देण्यात आली. अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुलेट चोरी गेलेल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीची बुलेट हस्तगत केली आहे. आरोपी हा मूळचा राजस्थानचा असून गावी जाण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे सांगितले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या साऊथ सेंटर झोन कल्चरल सेंटर नागपूरद्वारे सतर्कता जागरूकता सप्ताह अंतर्गत 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. यामध्ये 30 ऑक्टोबर 2023 पासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. बचत गटातील महिलांद्वारे उत्पादित भव्य जिल्हास्तरीय तेजस्विनी प्रदर्शनी व विक्रीचे उद्घाटन आज जिल्हा खनिज कर्म अधिकारी अतुल दोळ आणि उद्योजिका केतकी गडकरी कासखेडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य लेखा व वित्त सेवेतील संचालक सवर्गातील अधिकारी भारती विकास झाडे यांनी विदर्भ पटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास या विषयावर बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय NFSC द्वारे राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धा 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी NFSC नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक राज्याचे प्रतिनिधी सहभाग घेणार असून या स्पर्धेदरम्यान राज्याच्या अग्निशमन सेवा, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन यांचे कौशल्य यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. नागपूर शहर सेवेतील मनपासह सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या बालकाचे सर्व प्रकारचे लसीकरण वेळेवर व्हावे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे या दृष्टीने संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांनी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले. काल नागपुरात आसीनगर झोन, धंतोली झोन, गांधीबाग झोन, धरमपेठ झोन अशा विविध ठिकाणी मनपाने अतिक्रमणाची कारवाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील व फुटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले, साहित्य जप्त करण्यात आले व परिसर मोकळा करण्यात आला आहे. 2 कोटीचे कर्ज मिळून देण्याच्या बहाण्याने 2 लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आर्थिक शाखेने आरोपीला मुंबईतून अटक केली असून आरोपीचे नाव आकाश पाटील सांगण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी बसलं असून शेतकऱ्यासाठी सरकारच्या भावना संपल्या अशी टीका त्यांनी केली. सोबत असते हेही म्हणाले की कमिशनखोर एजंट सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पाचपावली पोलीस स्टेशनच्या DB पथकाने एका दुचाकी चोरट्याला जेरबंद केली असून आरोपीकडून 3 मोटरसायकल, एकूण अंदाजे किंमत 2,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून 3 चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी 12 गुन्हे उघडकीस आणून आरोपीकडून 16,08,300 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर आजच्या सुपरफास्ट बातम्या तेवढंच. तुम्ही बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.